कोगनोळी येथे कोरोना व्हायरस जनजागृती करण्यासाठी मंत्री सौ शशिकला जोल्ले यांची भेट. मंत्री जोल्ले यांनी तहसीलदार प्रकाश गायकवाड, सर्व शासकीय अधिकारी यांच्या समवेत कोगनोळी कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती व जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेऊन माहिती दिली. यावेळी बोलताना मंत्री जोल्ले म्हणाल्या, कोरोना व्हायरस हा बाहेरील देशांमधून आलेला आजार आहे. या आजारावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एक संघ होऊन लढा दिला पाहिजे. ग्रामपंचायत पीडीओ अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी गावामध्ये स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा, जंतुनाशक औषध फवारणी वेळच्या वेळी करून गावचे वातावरण शुद्ध ठेवावे. लॉकडाऊन काळामध्ये कोणीही बाहेर जाऊ नये. शासनाने आपल्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. शासन सर्व स्तरावर कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व कामगारांना मास्क, हँड ग्लोव्ह व सर्व प्रकारचे औषध देऊन सहकार्य करावे. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी, आशा कार्यकर्त्या व पोलीस अधिकारी हे सर्वजण आपल्याला मदत करीत आहेत. त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. म्हणून तुम्हाला पण अभिनंदन करतो, कारण तिथं जे त्यांना चहा पाण्याचा व्यवस्था असू दे, जेवणाचा व्यवस्था असू दे, पाण्याचा व्यवस्था असू दे, त्यांना हेल्प केल्याबद्दल गावकऱ्यांना देखील मी अभिनंदन करतो. आणि पोलीस डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना देखील आपण अभिनंदन करूया. ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे हे हाताळायचं, भारतातला लवकरात लवकर जाऊ देत असं आम्ही सगळेजण देवाकडे प्रार्थना करूया, अंबिकेकडे प्रार्थना करूया. करायला नाही, तो कुणाचं चिंता केलं नाही म्हणून मला वाटतंय की मी भारतात असायला पाहिजे होतं म्हणून तो डोळ्यात पाणी आणून सांगितलं. म्हणून आजचा काळ, आजचा परिस्थिती बघितलं तर आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय येडियुरप्पाजींना आम्ही किती अभिनंदन केलं तरी कमीच आहे. कारण बघा, 24 मार्चला मला वाटतंय 24 मार्चला प्रधानमंत्रीजी अनाऊन्स केलं की रात्री 12 पासून आपल्या देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचा अर्थ काय? विमान सगळं बंद झालं, रेल्वे सगळं बंद झालं, बस सगळं बंद झालं, वाहतूक प्रायव्हेट व्हेकल सगळं बंद झालं. हे झाल्यामुळं काय फायदा झाला की हे लागण जे आहे, व्हायरसचे आहे, COVID-19 व्हायरस आहे, हे आपल्या देशात जन्माला आलेलं व्हायरस नाही, हे दुसऱ्या देशात जन्माला आलं, सगळ्या देशामध्ये पसरलं. आमच्या भारतातली लोक पण नोकरीला दुसऱ्या देशामध्ये आहेत, आम्ही ट्रिपला म्हणून दुसऱ्या देशाला जातो. असं जात असताना तिथून जी लोक इकडे आली त्या लोकांना तिथनं ते व्हायरस पॉझिटिव्ह होऊन इथं भारतामध्ये प्रवेश झाला. आणि प्रधानमंत्रीजींनी पुढचा दूरदृष्टिकोन ठेवून पुढचा एक आपल्या देशाचा लोकसंख्या आणि लोकसंख्येला जर करता हे व्हायरस लागण झालं तर किती नुकसान होत आहे हे त्यांनी दूरदृष्टिकोन ठेवून 24 मार्चला त्यांनी लॉकडाऊन केलं. त्याच्यामुळं बाहेरून येणारे सगळे आपल्या देशामध्ये बंद झाले.